नमस्कार मित्रांनो, तुम्ही तर नांगथोवास. आमची जर ग्रामीण भागात वेगवेगळे पद्धतीची लागवड वगैरे करत पावसाला जर रांगारांगा आला ना, काय आंबळी लावत, चवली लावत, वेगवेगळे पद्धतीची लागवड करत आताची तर जास्तीत प्रमाणे आमच्या ग्रामीण भागात पावसाळ्याचे लागवड करत आहात. तर सध्या तर भाताची दुसऱ्यांनी आवणीला सुरुवात केली आहे. दुसऱ्यांचा जे काय भात हॉटेल आहे मोठा, तर त्यांनी तर अजून काय करेल आहे, तर लवकरच 2-3 दिवसांनी लवकर ते पण भाणीला सुरुवात करतील. तर या व्हिडिओ तुम्हाला जी काय. नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि मी आशिक आहे आणि तुम्ही बघत आहात आशिक यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत तुम्हाला तर माहितीच हवी काय, जर पावसाला आला ना तर आमचे जर ग्रामीण भागात जे काही शेतकरी माणसं हा ती पेरणीला वगैरे सुरुवात जे काही वेगवेगळी इरह लागवड वगैरे हा ते शेतकरी रावाला राग वगैरे अगोदर वाढतसारखी जाईल. तर थोडासा जो काय आमचे घरी जो काय आंबाडी लावली होती आणि अजून चवलं वगैरे लावलं होतं, वेगळीवेगळी अजून लावली होती, तर थोड्या इतकी या व्हिडिओ तुम्हाला नाही मिळेल. आणि बरेच ग्रामीण भागात भात वगैरे पेरणी होतील आहे. तर दुसऱ्यांच्या तर एखादा आवणीला तर सुरुवात केली हवी. आमच्याकडे सध्या तर जे काय आवणीला सुरुवात केली म्हणजेही अजून तर थोडासा भात बारीक आहे, तर लवकर ते पण भात आवणीला सुरुवात करतील. तर तुम्हाला लवकरच जे काही भात आवणीला सुरुवात आवणी करत आहात तर तुम्हाला लवकरच व्हिडिओ दाखवायचा मी प्रयत्न करेन. तर या व्हिडिओत जो काही रावात वगैरे अजून इतर चवली वगैरे जी काही लावली आहे ती थोडक्याशी या व्हिडिओतून तुम्हाला नागा मिळेल. फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू सांगत राहा, व्हिडिओ आवडत नाही करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला.